वेलकम स्टूडेंट्स, इन लास्ट लेक्चर वी हैव सीन टाइप्स ऑफ अक्वायर्ड इम्यूनिटी। देयर आर टू टाइप्स, एक्टिव इम्यूनिटी एंड पैसिव इम्यूनिटी। आउट ऑफ दोज टाइप्स वी हैव कंप्लीटेड एक्टिव इम्यूनिटी। एक्टिव इम्यूनिटी म्हणजे ज्यामध्ये अँटीजेनचा अटॅक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं इम्युन सिस्टीमद्वारे अँटीबॉडी तयार होणं हे आवश्यक आहे। आणि त्याचेही आपण दोन प्रकार पाहिले, एक नॅचरल ॲक्टिव अक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरी म्हणजे आर्टिफिशियल ॲक्टिव अक्वायर्ड इम्युनिटी। दोन्ही प्रकारांमध्ये अँटीजेनचा हल्ला आहे आणि शरीर अँटीबॉडीज तयार करत असते। जेव्हा इन्फेक्शन नॅचरल मेथडनी होत आहे ती नॅचरल ॲक्टिव अक्वायर्ड इम्युनिटी, आणि जेव्हा वॅक्सिनद्वारे काही पर्पजफुली आपण शरीरामध्ये अँटीजेन प्रवेशित करतो आणि मग शरीर ॲक्टिवली अँटीबॉडी तयार करून त्यांना डिस्ट्रॉय करत असते। आज आपण पॅसिव इम्युनिटी हा दुसरा प्रकार पाहणार आहोत। व्हेन रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी सेल्स इट इज पॅसिव इम्युनिटी। बघा, ॲक्टिव इम्युनिटीमध्ये शरीर अँटीबॉडी तयार करतंय, तर पॅसिवमध्ये, पॅसिव म्हणजे निष्क्रिय, म्हणजे यामध्ये इम्युन सिस्टीम स्वतः काही करणार नाही, तर रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी। देअर इज नो एनी अँटीजेनिक स्टिम्युलेशन। जसं ॲक्टिव इम्युनिटीसाठी अँटीबॉडी तयार करण्यासाठी अँटीजेनिक स्टिम्युलेशन इज इम्पॉर्टंट, हेअर रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड, सो देर इज नो नीड ऑफ एनी अँटीजेनिक स्टिम्युलेशन। बॉडी सेल्स डू नॉट टेक एनी ॲक्टिव पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज। शरीर अँटीबॉडीज ह्या तयार करत नाही। अगेन, पॅसिव इम्युनिटी मे बी आयदर नॅचरल ऑर आर्टिफिशियल। यांचेही ॲक्टिव इम्युनिटीसाठी सारखे दोन प्रकार आहेत, पहिला आहे नॅचरल इम्युनिटी आणि दुसरा आहे आर्टिफिशियल इम्युनिटी। तर पहिला प्रकार बघू, दॅट इज नॅचरल अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी। बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लॅसेंटा। आता बघा, नॅचरल आहे म्हणजे अँटीबॉडीज रिसिविंगचा जो सोर्स आहे तो नॅचरल आहे। मग ह्याचं बेस्ट एक्झाम्पल, मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लॅसेंटा। आता फिटस म्हणजे इंट्रायुटराईन लाईफमध्ये जो गर्भ वाढत आहे त्याला म्हणायचं फिटस, म्हणजे आईच्या पोटातलं जे बाळ आहे दॅट इज फिटस, अँड दॅट फिटस इज रिसिविंग रेडीमेड अँटीबॉडीज फ्रॉम मदर। आणि ह्या अँटीबॉडीज ट्रान्सफर करण्याचा जो रस्ता आहे दॅट इज प्लॅसेंटा, म्हणजे प्लॅसेंटाद्वारे मदरकडून फिटसला अँटीबॉडी ह्या पाठवल्या जातात। अँड आफ्टर बर्थ अँटीबॉडीज दॅट आर IgA आर ट्रान्सफर्ड थ्रू कोलेस्ट्रम, दॅट इज फर्स्ट मिल्क ऑफ मदर, अँड कंटिन्यू थ्रू आउट द पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग। आता जन्मापूर्वी अँटीबॉडीज ह्या प्लॅसेंटाद्वारे ट्रान्सफर केल्या जातात, तर जन्मानंतर मदर इज सप्लाईंग अँटीबॉडीज इन द फॉर्म ऑफ IgA इम्युनोग्लोबिन ए, या अँटीबॉडीज मदर त्या बेबीला पाठवत असते बाय कोलेस्ट्रम, जे पहिलं दूध आहे, फर्स्ट मिल्क आहे, त्याद्वारे, आणि जोपर्यंत ब्रेस्ट फीडिंग आहे तोपर्यंत आईच्या दुधाद्वारे ह्या रेडीमेड अँटीबॉडीज त्या बेबीला पाठवल्या जात असतात आणि ज्या वेगवेगळ्या आजारांपासून त्याचं प्रोटेक्शन करत असतात। आता दोन्ही जे आहेत त्यांच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज ह्या पाठवल्या गेल्यात म्हणून इट इज पॅसिव इम्युनिटी, आणि नॅचरल वेनी पाठवल्या गेल्यात म्हणून नॅचरल अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी। बट दीज अँटीबॉडीज रिमेन्स इन द बॉडी फॉर अ शॉर्ट टाईम। पण ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या शरीरामध्ये फार थोड्या काळाकरता इम्युनिटी प्रोव्हाइड करणाऱ्या आहेत, अँड देअरफोर धिस इम्युनिटी इज शॉर्ट लिव्ड। आणि म्हणून ही इम्युनिटी शॉर्ट लिव्हिंग आहे का, कारण जोपर्यंत मदरकडून सप्लाय आहे तोपर्यंतच बॉडी ही त्या आजारांपासून प्रोटेक्ट करू शकते
आणि एकदा का या अँटीबॉडीज पाठवण्याचा सोर्स थांबला की ही इम्युनिटीसुद्धा थांबते, त्याच्यामुळे इट इज शॉर्ट लिव्ड इम्युनिटी. दुसरा प्रकार आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. आता आर्टिफिशियली म्हणजे या ठिकाणी अँटीबॉडीज पाठवण्याचा जो रास्ता आहे तो म्हणजे आर्टिफिशियल मेथडनी वापर केला जातो. इन धिस टाईप प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज आर इंजेक्टेड इन द बॉडी. आता ह्यामध्ये अगोदरच तयार करून ठेवलेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या शरीरामध्ये इन्सर्ट केल्या जातात. दीज अँटीबॉडीज आर प्रिपेअर्ड बाय युझिंग सिरम फ्रॉम ह्युमन्स ऑर ॲनिमल्स. आणि ह्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी ह्युमन किंवा इतर ॲनिमल्सच्या सिरमचा वापर केला जातो. म्हणजे काय केलं जातं, तर इथे एक्झाम्पल आहे बघा. दीज अँटीबॉडीज ऑप्टेन्ड फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस अँड दे आर इंजेक्टेड टू ह्युमन अगेन्स्ट रॅबिज पॅथोजन. इथे एक्झाम्पल आहे रॅबिज पॅथोजनचं. रॅबिज जो की आपण म्हणतो कुत्रा चावल्यावर होणारा जो आजार आहे दॅट इज रॅबिज. आणि हा रॅबिज जर झाला असेल तर त्याला प्रिव्हेंशन म्हणून किंवा त्याला उपाय म्हणून ट्रीटमेंट म्हणून अँटी रॅबिज इंजेक्शन जे दिले जातात त्या इंजेक्शनमध्ये अँटीबॉडी तयार करून ठेवलेल्या आहेत. आता ह्या अँटीबॉडी कशा पद्धतीने तयार करून ठेवल्या जातात, तर हे जे इन्फेक्शन करणारे अँटीजन आहेत हे हॉर्सच्या शरीरामध्ये कमी मात्रेमध्ये पाठवल्या जातात. आणि याचा परिणाम म्हणून हॉर्सच्या शरीरामध्ये या रॅबिजच्या पॅथोजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तो हॉर्स तयार करत असतो. आणि जेव्हा एकदा का ह्या अँटीबॉडी तयार झाल्या की त्या ॲनिमलपासून किंवा त्या हॉर्सपासून त्याचा सिरम हा वेगळा केला जातो आणि त्या सिरममध्ये आता काय आहे तर अँटीबॉडी अगेन्स्ट रॅबिज आहे. आणि अशा पद्धतीने रेडीमेड अँटीबॉडीज ह्या तयार करून ठेवल्या जातात, ज्या डायरेक्टली जेव्हा ह्युमन्समध्ये त्यांचं इंजेक्शन दिलं जाईल किंवा प्रोव्हाइड केल्या जातील तेव्हा ती म्हणजे आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी आहे. आता पॅसिव आहे म्हणजे रेडीमेड अँटीबॉडी मिळाल्या, परंतु आर्टिफिशियली कारण आपण बाहेर त्या अँटीबॉडीज तयार करून घेतल्या आणि पाठवल्या म्हणून आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज अल्सो शॉर्ट लिव्ड. जसं आपण पाहिलं की नॅचरल अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी आहे तसंच आर्टिफिशियल अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी ही सुद्धा शॉर्ट लिव्हिंग आहे, कारण ह्या अँटीबॉडीज जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या आजारापासून प्रोटेक्शन होऊ शकतं. बॉडी स्वतः कुठल्याही पद्धतीच्या अँटीबॉडीज तयार करत नाही. बघा या फ्लो चार्टमध्ये अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह अँटीजनचा हल्ला आवश्यक आहे आणि शरीर अँटीबॉडी तयार करते, इम्युन सिस्टीम ही स्टिम्युलेट होते. पॅसिव्हमध्ये अँटीजनचा हल्ला नाही त्याच्यामुळे इम्युन सिस्टीमच्या सेल्स ह्या स्टिम्युलेट होणार नाहीत आणि शरीर कुठल्याही पद्धतीच्या अँटीबॉडीज ह्या तयार करत नाही. मग त्यांचे प्रकार, ॲक्टिव्ह इम्युनिटीचे दोन प्रकार, नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्यांचे एक्झाम्पल, नॅचरल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल इन्फेक्शन लाईक मिझल्स आणि आर्टिफिशियल अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये वॅक्सिनेशनद्वारे इम्युनिटी शरीरामध्ये तयार केली जाते. तर पॅसिवचेही असेच दोन प्रकार आहेत, नॅचरल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. याचे एक्झाम्पल म्हणजे नॅचरल मेथडमध्ये अँटीबॉडीज फ्रॉम मदर टू द बेबी बाय प्लॅसेंटा असेल किंवा कोलेस्ट्रमद्वारे असेल, तर आर्टिफिशियल मेथडमध्ये हायपर इम्युनाइज्ड प्लाझ्मा जो की हॉर्सपासून बनवलेला आहे तो म्हणजे रॅबिज इन्फेक्शन कमी करण्याकरता त्याचा वापर केला जात. इन शॉर्ट या ठिकाणी आपण अक्वायर्ड इम्युनिटी पाहत आहोत. आता ह्याचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, दॅट इज सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. आता कोणत्या सेल्स या इम्युन सिस्टीममध्ये महत्त्वाच्या आहेत, टू मेन
टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन इम्युन सिस्टीम. फर्स्ट वन इज लिम्फोसाइट्स अँड सेकंड वन इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. दोन सेल्स आहेत, पहिले आहेत लिम्फोसाइट्स आणि दुसरे आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. तर पहिला प्रकार बघू आपण लिम्फोसाइट्स. दीज आर मेन सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. दोघांपैकी इम्युन सिस्टीमच्या सगळ्यात महत्त्वाच्या जर सेल्स आहेत तर त्या म्हणजे लिम्फोसाइट्स. आता लिम्फोसाइट्स आपल्याला माहीत आहेत, डब्ल्यू बी सीज आठवत असेल. डब्ल्यू बी सीचे दोन प्रकार, ग्रॅन्युलोसाइट्स अग्रॅन्युलोसाइट्स, आणि अग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. त्यापैकी लिम्फोसाइट्स हे आहेत. दीज आर द मेन सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. लिम्फोसाइट्स अराइजेस फ्रॉम स्टेम सेल्स और हिमोसाइटोब्लास्ट्स. लिम्फोसाइट्स ह्या कुणापासून तयार होतात? हिमोसाइटोब्लास्ट. इन फिटस हिमोसाइटोब्लास्ट्स आर प्रेझेंट इन लिव्हर. फिटसमध्ये म्हणजे जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा हिमोसाइटोब्लास्ट ह्या लिव्हरमध्ये तयार केल्या जातात, त्यांच्यापासून लिम्फोसाइट्स तयार होतात. तर इन ॲडल्ट्स हिमोसाइटोब्लास्ट्स आर प्रेझेंट इन बोन मॅरो. नंतर या हिमोसाइटोब्लास्ट तयार करण्याची जागा ही बोन मॅरो ही असते. आणि या बोन मॅरोमध्ये किंवा लिव्हरमध्ये हिमोसाइटोब्लास्टद्वारे लिम्फोसाइट्स या तयार होत असतात. सम लिम्फोसाइट्स और सम सेल्स अंडरगो डिफरन्सिएशन इन बर्सल लिम्फॉइड टिश्यूज लाइक टॉन्सिल्स अँड पेअर पॅचेस. दीज सेल्स आर कॉल्ड ॲज बर्सल और बी लिम्फोसाइट्स. आता ह्या हिमोसाइटोब्लास्टपासून जे लिम्फोसाइट्स तयार होतात हे लिम्फोसाइट्स सेपरेट होतात. काही जे आहेत, काही लिम्फोसाइट्स हे लिम्फॉइड टिश्यूमध्ये मॅच्युरेट होतात. बर्सल लिम्फॉइड टिश्यू सेलमध्ये ते मॅच्युरेट होतात आणि त्यांना नाव दिलं जातं बर्सल और बी लिम्फोसाइट्स, जे की काही टॉन्सिल्स आहेत, पेअर्स पॅचेस आहेत, या ठिकाणी जे लिम्फॉइड टिश्यू आहेत या लिम्फॉइड टिश्यूमध्ये काही लिम्फोसाइट्स या मॅच्युरेट होतात आणि त्यांना म्हटलं जातं बर्सल और बी लिम्फोसाइट्स. तर सम लिम्फोसाइट्स अंडरगो डिफरन्सिएशन इन थायमस ग्लँड अँड दे आर टर्म्ड ॲज टी लिम्फोसाइट्स. काही बर्सल सेलकडे गेल्या तर काही थायमस ग्लँडकडे सेल्स या मॅच्युरेशनला जातात आणि ज्यांना टी लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं. सोपं आहे बघा, बर्सल लिम्फॉइड टिश्यू, त्याच्यापासून तयार होणाऱ्या बर्सल किंवा बी लिम्फोसाइट्स, आणि थायमस ग्लँडमध्ये डिफरन्सिएट होणाऱ्या सेल्स ज्यांच्यापासून तयार केल्या जातात टी लिम्फोसाइट्स. म्हणजे लिम्फोसाइट्सचे नंतर दोन प्रकार होतील, पहिला बी लिम्फोसाइट्स आणि दुसरा टी लिम्फोसाइट्स. द मॅच्युअर लिम्फोसाइट्स आर सर्क्युलेटेड बाय ब्लड अँड लिम्फ. आता टी लिम्फोसाइट्स असतील किंवा बी लिम्फोसाइट्स असतील, ह्या एकदा का मॅच्युरेट झाल्या, त्यांची डेव्हलपमेंट पूर्ण झाली की ह्या ब्लड आणि लिम्फद्वारे संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट केल्या जात असतात. मेनी लिम्फोसाइट्स स्टे इन द लिम्फ नोड्स. यापैकी काही जे आहेत ह्या लिम्फ नोडमध्येच स्टे असतात किंवा थांबलेल्या असतात आणि आपलं काम करत असतात. बी लिम्फोसाइट्स फॉर्म ह्युमोरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम. बी लिम्फोसाइट्सद्वारे जी इम्युनिटी आपल्याला मिळते ती आहे ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम. आता बी लिम्फोसाइट्स जे आहेत ह्युमरल हे ब्लडद्वारे सर्क्युलेट केले जातात, त्यामुळे त्याला ह्युमरल इम्युनिटी किंवा हे अँटीबॉडी तयार करण्यामध्ये मुख्यतः भाग घेतात. म्हणून बी लिम्फोसाइट्समुळे जी इम्युनिटी मिळते त्याला अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम असं म्हणतात. तर टी लिम्फोसाइट्स फॉर्म सेल मेडिएटेड इम्युनिटी, दॅट इज CMIS. बी लिम्फोसाइट्सपासून जी इम्युनिटी मिळते तिला AMIS म्हणतात, तर टी लिम्फोसाइट्समुळे जी इम्युनिटी मिळते तिला CMIS म्हणतात, सेल मेडिएटेड इम्युनिटी.
वेन एंटीजन अटॅक्स बोथ इम्युनिटीज रिॲक्ट इन डिफरंट वेज. जेव्हा शरीरावर अँटीजनचा हल्ला होतो तेव्हा दोन्हीही इम्युन सिस्टीम ह्या स्टिम्युलेट होतात, परंतु दोघांचीही काम करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. दे रिॲक्ट इन डिफरंट वेज आणि दोघांनाही स्टिम्युलेट होण्याकरिता अँटीजन अटॅक इज इम्पॉर्टंट. तर आता हे कशा पद्धतीने स्टिम्युलेट होतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूत. तोपर्यंत हे क्वेश्चन सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी हे मुद्दे पाहूत.